नमस्कार, मी डॉक्टर राहुल भराड। काल मला आयुष्याने काय शिकवले याबद्दल आपण रोज चर्चा करत असतो। आज 8 जानेवारी जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे आणि 7 जानेवारीने मला आयुष्यात काय शिकवले याबद्दल मी चर्चा करणार आहे। कालचा दिवस नेहमीसारखा सुरू झाला। दवाखान्यात गेलो, दवाखान्यामध्ये पेशंट बघत होतो। लहान मुले कसे सरप्राईज करतात आपल्याला त्यांच्या ज्ञानाने आणि त्यांच्या बुद्धीने, याचा एक पुन्हा एकदा छान अनुभव आला, तो सांगावा असं वाटतो आहे मला। काल ओपीडी बघत असताना एक माझा पेशंट आला, तो हार्डली 3 वर्ष काही महिन्यांचा आहे, खूप बोलका आहे, खूप हुशार आहे। त्याला मागच्या त्यांनी जेव्हा व्हिजिट केली होती ओपीडी, तेव्हा तो जे काही ज्या मुद्द्यावर माझ्याशी चर्चा करत होता, तो जसा आला माझ्या ओपीडीमध्ये त्या विषयाला अनुषंगाने पुढे लगेच बोलायला सुरुवात पण केली। त्याचे आई वडील, मी, आम्ही तिघही खूप हसलो, खूप आनंद वाटला की त्याच्या कसं लक्षात राहिलं की माझं नाव, माझं म्हणजे हॉस्पिटल, त्या हॉस्पिटलमध्ये मला मागच्या वेळेस व्हिजिटमध्ये जो काही विषयावर तो बोलत होता, तो आल्या आल्या त्या विषयावर बोलायला सुरुवात झाला। सांगायचं तात्पर्य एकच की आजकालची मुलं खूपच हुशार आहे, त्यांना हँडल करणं सोपं नाही आहे। मी पण एका 4.5-5 वर्षाच्या मुलाचा वडील आहे, मला माहीत आहे। पण पालक म्हणून आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे, डॉक्टर म्हणून आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे की या वाढत्या मुलांना त्यांच्या बौद्धिक पातळीनुसार हँडल करायला आपल्याला शिकावं लागेल। थोडंसं कठीण जाईल, थोडंसं अवघड जाईल, पण ते आपल्याला करावंच लागेल, कारण ही मुलं अति नेक्स्ट लेवलची हुशार आहेत। त्यांना प्रॉपर चॅनलाइज झाले पाहिजे त्यांची बुद्धी, असं नको व्हायला की त्यांच्या बुद्धीचा दुरुवापर होऊन ते दुसरीकडे भरकटले। त्याचा अनुभव आला काल, खूप हसतच त्याला मग चेकअप केलं, त्याचा काही फार त्रास नव्हता, त्याला ओपीडीवरच औषधे देऊन त्याला घरी पाठवलं। पण त्याला चेकअप करताना पण त्याच्या ज्या गप्पा होत्या, त्याचं जे इंटरॅक्शन होतं, ते खरंच म्हणजे आजकालच्या पिढीमध्ये लहान मुले किती हुशार आहे याचा प्रत्यय परत देऊन गेलं। आणि तीच माझ्यासाठी कालच्या दिवसभराची सर्वात मोठी शिकवण होती असं मला वाटतं। तीच तुमच्यासाठी तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून हा अनुभव शेअर केला। बाकी दिवस नेहमीप्रमाणे गेला, दुपारी मी घरी आलो, संध्याकाळी घरच्यांसोबत एका ठिकाणी बाहेर डिनरला गेलो, छान अनुभव होता। रात्री नाईट ड्युटीलाही गेलो, रात्री 9 ते आज सकाळपर्यंत नाईट ड्युटी होती। तुम्हालाही रोजच्या आयुष्यातून काय चांगलं चांगलं शिकायला भेटतं हे नक्की माझ्याशी शेअर करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी कालच्या दिवसभरामध्ये सगळ्यात महत्त्वाची बातमी कोणती वाचण्यात आली त्याबद्दल थोडंसं सांगतो की काल उत्तराखंडमध्ये जोशीमठ नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये सध्या असं ऑर्डर निघाली आहे की तिथे कन्स्ट्रक्शन बिलकुल करायला चालणार नाही। त्याचं कारण असं आहे की सध्या त्या गावातील घरांमध्ये भेगा पडत आहेत, म्हणजे खूप कन्स्ट्रक्शन आणि याच्यामुळे। ते उत्तराखंडमधलं एका डोंगरामध्ये असलेलं गाव आहे। ही बातमी थोडीशी धक्कादायक आहे आपल्यासाठी की एका गावामध्ये अशी ऑर्डर काढावी लागते की तिथे कन्स्ट्रक्शन करून चालणार नाही किंवा त्याला निर्बंध घालावे लागत आहेत। याचं कारण आपण सर्वच आहोत, निसर्गाची काळजी करणं गरजेचं आहे। या बातमीबद्दल तुम्हाला जास्त डिटेल वाचायचे असेल तर मी लिंक शेअर करेल डिस्क्रिप्शनमध्ये, ती नक्की वाचा। या गोष्टीचा आपण सर्वांनीही विचार केला पाहिजे। उत्तराखंडच नाही तर आपल्याही ठिकाणी अशी परिस्थिती भविष्यात येऊ नये यासाठी काय काळजी करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे। आजच्यापुरते एवढं। अशाच दैनंदिन जीवनातून, छान छान अनुभवातून तुम्ही काय शिकताय मला नक्की सांगत राहा, कमेंट बॉक्समध्ये लिहा, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करणं नक्की विसरू नका। धन्यवाद।